सभापति महोदय हे जे उत्तर आहे असत्य आहे। आणि आता माझे स्पेसिफिक तीन प्रश्न आहे कि सन 2020 ते 2021 या कालावधीत एकूण किती तक्रारी प्राप्त आहे, पैकी किती तक्रारींवर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे, आणि या उत्तरात तीनच असे प्रकरणांनी एका वर्षात तीनच प्रकरण असे झालेले आहे, जवळपास 3 लाख रुपयाचा भूदंड म्हणजे दंड त्यांच्याकडनं घेतलेला आहे। आणि माझा आरोप आहे की या एकट्या तुमसर तालुक्यामध्ये जवळपास 50 कोटी रुपयाच्या जवळपासचा तिथे रेती चोरीचा दरवर्षी रेती चोरी होते आणि पूर्ण जिल्ह्यात जवळपास 1000 करोड रुपयाचे चोरी या जिल्ह्यातनं होते। आणि इतक्या प्रकरणात तक्रार झाली आहे तर फक्त तीनच प्रकरणावर कारवाई का करण्यात आलेली आहे? आणि दोन आमदार आपल्याला माहित असतील, दोन विधानसभेचे आमदार खाली उपोषणावरही नांदेडच्या संदर्भात बसले आहे, आणि अशा प्रकरणावर शासन काही ठोस उपाययोजना करणार आहे का? चला बघा सर, सांगितल्याप्रमाणे 3,12,000 तुमसर तालुक्यातील आहे आणि 3,26,00,000 रुपये हे भंडारा जिल्ह्यामधला आहे। त्याच्यामध्ये थोडाफार तुमच्या बोलण्यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये ऐकण्यामध्ये थोडा फरक पडलेला आहे, परंतु हे सर्व ही सर्व जी कारवाई आहे ही आतापर्यंत 3,26,00,000 रुपये भंडारा जिल्ह्यामध्ये वसूल केलं, 3,12,620 रुपये हे तुमसर तालुक्यामध्ये वसूल करण्यात आलेले आहे। आणि कारवाईचे जे सर्व प्रकरण पाहिले तर तुमसर तालुक्यामध्ये अवैध वाहतूक केलेल्यावर कारवाई 19-20 मध्ये 37 प्रकरणावर ही कारवाई करण्यात आलेली आहे, याची 59,77,33,00,000 अरे हे जे कारवाई केलेली आहे ती मी वाचून देऊ लागलो, तुम्ही ते ऐकून तर घ्या, ऐकणारच नाही। ही जी कारवाई केलेली आहे ही कारवाई 37 प्रकरणामध्ये झालेली आहे आणि याच्यामध्ये माननीय दिवाणी न्यायालयामध्ये संबंधित गुन्हा दाखल केल्यानंतर कोर्टाच्या आदेशाने त्या वाहतूक आपल्या जे काही आम्ही ट्रका जप्ती केल्या होत्या अवैध वाहतूक त्या सोडण्यात आलेल्या आहे आणि सन्माननीय न्यायालयाने सोडल्यानंतर त्याला पोलिसांनी आतापर्यंत आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटने जी कारवाई केली त्याची माहिती मी आपल्याला देऊ लागलो। त्याचप्रमाणे मे एप्रिल 2020 ते जानेवारी 21 पर्यंत 23 प्रकरणं ही आपण त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई केली, त्याचे 32,81,20,000 रुपये एवढी कारवाई करण्यात आली, त्यापैकी 3 प्रकरणात 3,12,620 रुपयाची वसुली करण्यात आली, उर्वरित प्रकरण हे दिवाणी न्यायालयाच्या माध्यमातून चालू आहे। माननीय मंत्री महोदयांनी जे जे उत्तर दिले ते सगळे चुकीचे आहे, 19-20 मध्ये त्यांनी 37 प्रकरण सांगितले आणि 62 कोटी रुपये वसूल केले भंडारा जिल्ह्यात असं सांगितलं, म्हणजे एका प्रकरणामागे 2 कोटी रुपये वसूल केले एका ट्रॅक्टर पकडल्यामुळे, एका ट्रक पकडल्यामुळे 2 कोटी रुपये। दुसरं तुम्ही 2020-2021 मध्ये सांगितलं की 23 प्रकरण टोटल पकडल्या गेले आणि त्यात 32 कोटी रुपयाचा वसूल केली, ही पूर्ण चुकीची माहिती आहे, माझ्याकडे पूर्ण आकडे आहे। 18 आणि 19 मध्ये 275 प्रकरण पकडल्या गेल्या, त्याचे 2,99,21,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। 2019-20 मध्ये जवळपास 313 प्रकरण पकडल्या गेले आणि जवळपास 4,53,96,000 रुपये त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात आला आणि 2020-2021 पर्यंत जवळपास 183 केसेस पकडले गेले आणि त्याच्याकडनं 2,24,87,000 रुपये वसूल करण्यात आला। माझा प्रश्न हाच आहे की यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते चुकीचे दिलेलं आहे, यांच्याकडे कुठेही माहिती नाही आणि याच्यात एक तर बर नाही एक असा आहे की या सन्माननीय एक मिनिट सन्माननीय सदस्यांनी जो आक्षेप उचलला की कलेक्टर आणि एसपीच्या अंतर्गत एखादी टीम तयार केली पाहिजे, पण माझा हा आरोप आहे आणि आमच्या भागातील कोणत्याही साधारण नागरिकाला जर तुम्ही विचारला तो सांगतो की तहसील कार्यालयातल्या चपरास्यापासून तर मंत्रालयामध्ये बसलेल्या सर्व उच्च अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना याची देण पैसे मिळतात, याचा हप्ता मिळतो आणि प्रत्येक ट्रक नंबर सहित, म्हणजे नुसतं तुमसर तालुक्याचं जर बोललं तर एका तालुक्यामधनं रोज 500 ट्रक रीती चोरी जाते, रोजचे सर्रास 500 ट्रक रस्त्यावर जात असतात। मी संबंधित कलेक्टरला संबंधित त्या अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून जवळपास मी आतापर्यंत 10 पत्र विभागीय आयुक्तांना दिलेलं आहे, कलेक्टरला दिलेलं आहे आणि याच्यावर कुठेही उत्तर आलं नाही, कोणतीही कारवाई नाही।
मी संबंधित अधिकाऱ्याला एकदा फोन केला की माझ्या समोरून ट्रक चाललाय. ऐका तर साहेब, आणि हे गंभीर आहे. मला संबंधित अधिकारी सांगतो की साहेब राजा चोर आहे, चौकीदार काय करणार. हे अधिकाऱ्याचे उत्तर आहे, हे अधिकाऱ्यांचे उत्तर आहे की राजा चोर आहे तर चौकीदार काय करणार. हे मोठ्या अधिकाऱ्यांचे उत्तर आहे. मी त्यांना नाव घेऊ शकत नाही. आणि असे एक नाही अनेक प्रकरण सांगली तालुक्यात, तुमसर तालुक्यामध्ये, लाखांदूर तालुक्यामध्ये, लाखनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचे.